गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, काल आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचे बडिंगपर्यंतचे टाईप बघितले होते. आता आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा नेक्स्ट पॉईंट बघतोय, तो टाईप आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बघा. फिलामेंटस फॉर्म ऑफ अल्गी अंडरगो ब्रेकेज इनटू स्मॉल पीसेस कॉल फ्रॅगमेंट्स. ईच फ्रॅगमेंट देन डेव्हलप इनटू न्यू फिलामेंट. This mode of reproduction in which a new individual develops from fragment is called fragmentation. जेव्हा अल्गल सेल ब्रेकडाऊन होते, तिचे छोटे छोटे पीसेस होतात, ह्या पीसेसना आपण फ्रॅगमेंट असं म्हणायचं. आता हे फ्रॅगमेंट जे आहेत, हे कपॅबल असतात होल अल्गल सेलची बॉडी जनरेट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. आणि फ्रॅगमेंटपासून जर पूर्ण अल्गल सेल किंवा न्यू फिलामेंटस अल्गी जनरेट होत असेल, तर त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हणायचं. बघा, अल्गी जनरली कशी असते, फिलामेंटस असते, बरोबर आहे. आता हे फिलामेंट्स जे असतात, हे ब्रेक होतात छोट्या छोट्या पीसेसमध्ये. हे छोटे छोटे पीसेस जे आहेत, त्यांना आपण फ्रॅगमेंट असं म्हणायचं. आणि हा प्रत्येक फ्रॅगमेंट काय करतो, न्यू फिलामेंट जनरेट करतो, न्यू अल्गल बॉडी जनरेट करतो, रिप्रोड्यूस करतो. आणि जेव्हा असं रिप्रोडक्शन होत असेल फ्रॅगमेंटपासून, तर त्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हणायचं. सो फ्रॅगमेंटेशन इज नथिंग बट न्यू फिलामेंट्स आर डेव्हलप फ्रॉम फ्रॅगमेंट. ओके, आणि हे फ्रॅगमेंटेशन जे आहे, हे जनरली कुणामध्ये होतं, तर अल्गल सेलमध्ये होतं, ज्या फ्रेश वॉटर किंवा मराईन वॉटरमध्ये सापडतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया, तो आहे स्पोर फॉर्मेशन. द स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय बघा. इथे एक डायग्राम आहे, ह्या डायग्राममध्ये एक फंगल सेल दाखवली आहे. फंगल्स जनरली ऑर्गॅनिक मटेरियलवरती ग्रो होतात, आणि ज्या तिथे ग्रो होतात तेव्हा त्यांचा अडेरन्स जो असतो किंवा रूट लाईक प्रोजेक्शन, हे जे तुम्हाला दिसत आहेत, ह्यांना आपण काय म्हणायचं, हायपा म्हणायचं. हा बॉल लाईक प्रोजेक्शन जो आहे, त्याला म्हणायचं स्पोरॅन्जियम. आणि ह्या स्पोरॅन्जियममध्ये छोटे छोटेसे पार्टिकल्स असतात, त्यांना स्पोर्स म्हणायचं. जेव्हा फंगल सेल फुल ग्रो होते, मॅच्युअर होते, तेव्हा स्पोरॅन्जियम बस्ट होतो. हा स्पोरॅन्जियम बस्ट होतो आणि त्याच्यामधले छोटे छोटेसे जे पार्टिकल्स आहेत, स्पोर्स आहेत, हे स्प्रेड होतात. हे स्प्रेड झालेले स्पोर्स जे आहेत, यांना फेवरेबल कंडिशन मिळेल तेव्हा तिथे तिथे ते ग्रो होतात. म्हणजे थोडक्यात काय, इथे रिप्रोडक्शन कुणामुळे झालं, बिकॉज ऑफ स्पोर्स. ह्या स्पोर्ट्समुळे रिप्रोडक्शन झालं, आणि ह्या स्पोर्ट्समुळे रिप्रोडक्शन होतं आहे, म्हणून त्याला आपण स्पोर फॉर्मेशन असं म्हणायचं. ओके, सिंपल आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच न्यू इंडिव्हिज्युअल्स आर प्रोड्यूस्ड बाय स्पोर्स. न्यू इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस्ड बाय स्पोर्स, हेन्स इट इज नोन ॲज स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशनला दुसरंही एक नाव आहे, ते आहे स्पोर्युलेशन. स्पोर फॉर्मेशन जनरली अल्गल आणि फंगल सेलमध्ये होतं. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. क्लायमॅडोमोनासारख्या ज्या अल्गी आहेत, त्यांच्यामध्ये पेनिसिलियमसारख्या फंगल सेलमध्ये स्पोर फॉर्मेशन होत असतं. नेक्स्ट पॉईंट बघूया, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. डेफिनेशन बघा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज अ काइंड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन विच ऑकर्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स ऑफ द प्लांट. प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स आहेत, त्यांच्यापासून जेव्हा रिप्रोडक्शन होणार आहे, तेव्हा त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हणायचं. प्लांटचे जनरली आपण दोन पार्ट कन्सिडर करतो, सेक्सुअल पार्ट आणि असेक्सुअल पार्ट. सेक्सुअल पार्ट म्हणजे कोणते पार्ट, जे सेक्सुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. आणि तो पार्ट म्हणजे कोणता, तर फ्लावर्स, त्याच्यानंतर फ्रूट्स आणि सीड्स. ह्या तिघांना सोडून बाकीचे सगळे जे पार्ट राहतात प्लांटचे, त्यांना व्हेजिटेटिव्ह पार्ट असं म्हणायचं. आणि ह्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून ज्या वेळेला होल प्लांट बॉडी जनरेट होत असेल, तर त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हणायचं. ठीक आहे, बघा. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन जनरली ऑकर्स विथ द हेल्प ऑफ रूट, स्टेम, हे लीफ अँड बर्ड. जनरली कशामुळे ऑकर होतं, तर रूटच्या पार्टमुळे, स्टेमच्या पार्टमुळे,
लीफ मुळे किंवा बड मुळे होल प्लांट बॉडी जनरेट होते. एक्झाम्पल बघा, स्वीट पोटॅटो, पोटॅटो रनर, ब्रायोफायलम हे जनरली नॅचरल कंडिशनमध्ये नेचरमध्ये व्हेजिटेटिव प्रोपागेशननी ग्रो होतात किंवा रिप्रोड्यूस होतात. पोटॅटोचे जे स्मॉल आयबर्ड आपण बघतो, ते आयबर्ड जर काढून घेतले किंवा त्यांचा सेक्शन घेतला आणि हा सेक्शन सॉइलमध्ये इन्सर्ट केला तर त्याच्यापासून होल पोटॅटो प्लांट जनरेट होतं. ठीक आहे. ब्रायोफायलमच्या लीफच्या एजेसला जे छोटे छोटे असे लिफलेट आलेले असतात, या लिफलेट जर तुम्ही कट केले, त्यांचा सेक्शन घेतला आणि सॉइलमध्ये इन्सर्ट केला तर फुल ब्रायोफायलमचा प्लांट जनरेट होतो. आणि असं रिप्रोडक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, बरोबर, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन नॅचरली ऑकर होतच असतं, पण आर्टिफिशियलीसुद्धा आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन करू शकतो. त्याच्या खूप सगळ्या मेथड आहेत, पण जनरली दोन बेसिक मेथड यूज केल्या जातात. इट इज कटिंग अँड ग्राफ्टिंग. आता कटिंग आणि ग्राफ्टिंग म्हणजे काय बघूया. फर्स्ट आहे कटिंग. कटिंगमध्ये काय करतात बघा, द स्मॉल पीसेस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बड इज यूज्ड फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे. हा एक प्लांट आणि ह्या प्लांटचा सेक्शन घेतला आहे. ठीक आहे. ह्या प्लांटचा एक कटिंग सेक्शन घेतला आणि हा कटिंग सेक्शन सॉइलमध्ये इन्सर्ट केला आहे. जेव्हा ह्या सेक्शनला फेवरेबल कंडिशन मिळेल, म्हणजे ह्युमिडिटी, मायक्रो अँड लार्ज न्यूट्रियंट्स आणि बाकीचे टेम्परेचर वगैरे, त्यावेळेला ती जी काही सेक्शन आहे त्या स्टेमचा, तो काय होईल, ॲज अ होल प्लांट बॉडी म्हणून जनरेट होईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे ग्राफ्टिंग. तर ग्राफ्टिंगमध्ये काय होतं बघा, ग्राफ्टिंगमध्ये सुद्धा कटिंग केलं जातं, पण ते वेगळ्या पद्धतीनं. इथे एका प्लांटचा स्टॉक घेतात आणि या स्टॉकवरती दुसरा प्लांटचा स्टॉक जो आहे तो इन्सर्ट करतात, आणि इन्सर्ट केलेला पार्ट जो आहे तो बँडेड करून त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करून त्यांना ग्रो केलं जातं ॲज अ वन प्लांट म्हणून. ठीक आहे. परत एकदा बघा, हिअर अ पार्ट ऑफ द टू प्लांट्स, पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर जॉईंड इन अ सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट, दे ग्रो ॲज वन प्लांट. इन दिस मेथड द पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड इज जॉईनिंग इन टू अ रूटेड प्लांट कॉल्ड स्टॉक इज कॉल्ड ग्राफ्टिंग. ठीक आहे. ग्राफ्टिंगमध्ये एका रूटेड प्लांटला सेक्शन घेतला जातो आणि या सेक्शनमध्ये न्यू प्लांटचा एक पार्ट इन्सर्ट केला जातो. ठीक आहे. इन्सर्ट केल्यानंतर त्यांना बँडेड केलं जातं, फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली जाते, आणि त्यानंतर तो प्लांट जो आहे, रूटेड प्लांट जो आहे, तो काय होतो, ग्रो होतो. ठीक आहे का.